हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो प्रामाणिकपणाविषयीची एक गोष्ट नुकतीच वाचनात आली आणि आज तीच गोष्ट तुमच्यासाठी आनंदी कट्ट्यावर सांगतेय पुण्याचा सा भांडारकर रोड नेहमी गजबजलेला रस्ता आज मात्र सामसूम होता शनिवार असल्यामुळे असेल कदाचित आय बँकेच्या जवळ तीन रस्त्यावर मी उभा बाजूने हरले गाडी वेगात गेली वेगाचा वेळ आहेच त्या भागात का नसणार तो एरिया म्हणजे तरुणाईचा एरिया फर्ग्युसन कॉलेजजवळच वैशाली रुपालीच्या प्रेमात असलेली पब्लिक पण रुपाली वैशाली वयाचा भेदभाव मानत नाही कॉलेजची मुली तिथे धमाल करतात आणि चाळीशीतल्या युवक युवती पण जुन्या आठवणींना उजाळा देत तिथे रमतात गुडलक एस पी कॉलेज पण तसंच त्या वास्तू जिवंत आहेत बोलक्या आहेत तर हरले माझ्या बाजूने वेगात गेली आणि मी भानावर आलो आज पुन्हा इंटरव्ह्यू देऊन आलो होतो उत्तर माहितीच होतं चार महिने झाले काम नाही आता मात्र देव अंत पाहत होता घरी खाणारे तोंड आठ आणि दोन टाईम खायचे हाल तर हरले समोरून गेली आणि एक बॅग त्यावरून खाली पडली मी धावत जाऊन ती उचलली रिच लेदरची बॅग होती ती बॅग जड होती मी हातात बॅग उचलून जोराजोरात आवाज दिला पण तो दृष्टिक्षेपात नव्हता कुतूहलानं चेन उघडून पाहिलं तर पैशाने भरलेली बॅग आजूबाजूला कुणीही नव्हतं देवानं पाठवलं का याला माझ्यासाठी हो असंच असेल पण मी इथून जात असताना तो व्यक्ती आला तर माझ्या हातात बॅग पाहून त्याला कळेल की मी ती लंपास करत होतो नको नको थोडा वेळ थांबतो पण माझ्याकडे सॅक आहे त्यात ही बॅग टाकली तर हो तसंच करायला पाहिजे मी ती बॅग सॅकमध्ये टाकून हळूच मुख्य रस्त्यावर आलो इथं सी सी टी व्ही असतील पण मी मास्क लावल्यामुळे मला कोण ओळखणार आणि असाही मी काही या भागात येतच नाही कधी इथून तीस किलोमीटरवर राहतो माझ्या बिल्डिंगचा वॉचमनसुद्धा ओळखत नाही मग इथे तर प्रश्नच नाही कोणी ओळखण्याचा मी आता चालत चालत मुख्य रस्त्यावर आलो आता मी सेफ झोनमध्ये होतो थोडं पुढे जाऊन रिक्षा पकडतो मी अजून पुढे गेलो सिग्नलला रिक्षा उभी राहिली नी एक बारा वर्षाचा मुलगा माझ्यासमोर आला दादा पुस्तक घ्या ना छान छान पुस्तकं आहेत माझ्याकडे रॉबिन शर्मा चेतन भगत आणि अजून खूप लेखकांची आहेत बघा ना दादा दिवाळी छान होईल आमची त्याच्या डोळ्यात आशा होती पण लाचारी नव्हती गरिबी होती, होती पण स्वाभिमान होता जिद्द होती परिस्थितीशी दोन हात करण्याची हिंमत होती मी काही पुस्तक वगैरे वाचत नाही म्हणून त्याला नको बोललो पण आज इतकी लक्ष्मी आली होती मी त्याला शंभर रुपये देऊ केले तर तो बोलला साहेब भीक नको पुस्तक घ्या विकत मी त्याच्या समाधानासाठी घेतलं पुस्तक त्यानं नव्वद रुपये घेऊन दहा रुपये केले परत तो पालटला त्याच्या बाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं तर तो लंगडतच चालत होता लक्ष देऊन पाहिलं तर त्याला पोलिओ होता आणि मनात विचार आला अरे आपले हातपाय शाबूते तरी ही नीतिमत्ता इतकी ढासळली या विचारानं गालावर अश्रू घळाघळा वाहत होते आणि स्वतःला स्वतःची लाज वाटत होती मी तिथून निघालो आणि जिथे पिशवी सापडली थेट तिथे आलो तिथे कुणीही नव्हतं पुढचा अर्धा तास मी तिथेच बसलेला होतो अर्ध्या तासानं हरले आली तो आय बँकेत गेला आणि लगेच निराशेनं बाहेर आला मी त्याच्याजवळ गेलो ही बॅग तुमची गाडीतून पडली होती मी तास झाला वाट पाहतोय तुमची तो आश्चर्यकारक नजरेनं माझ्याकडे बघत होता तुम्हाला काय माहीत यात काय आहे काय फरक पडतो एक कोटी असतील पण ते माझे नाहीत ना मला तुम्ही ओळखता का नाही तो ओबेराय ग्रुपचा मालकांचा मुलगा होता माझ्याशी बोलल्यावर त्याला माझी परिस्थिती समजली त्यानं लगेच मला नोकरीची ऑफर दिली आणि बळजबरीनं पन्नास हजार रुपये हातात ठेवले तुम्हाला माहीत नाही यात किती रक्कम आणि काय होतं ते हे पन्नास हजार रुपये तुमच्या इमानदारीसाठी मी लहान लेकरासारखा रडत होतो तो निघून गेला आणि मी धावत त्या पुस्तक विकणाऱ्या मुलाकडे गेलो त्यानं माझ्याकडे पाहिलं हे घे पंचवीस हजार आहे आणि छान शिक्षण घे दिवाळी कर काही पण कर पण घे साहेब नाही म्हणू नको उसने म्हणून घे माझा फोन नंबर घे नंतर कर परत पण आत्ता नाही म्हणू नको त्याच्या हातात चक्क पंचवीस हजार रुपये ठेवून मी निघालो एक वेगळंच समाधान घेऊन डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहत होते पण ते होते प्रामाणिकपणाचे आणि आनंदाचे तर श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल वर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार